कल्याण पश्चिमेतील आत्रे सभागृहामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व या कार्यक्रमात महापौर कल्याणी पाटील उपमहापौर यांची उपस्थिती दिसून आली। तसेच या कार्यक्रमात सहअधिकारी यांचाही समावेश होता। कल्याणी पाटील यांचे मत व्यक्त करताना सांगितले की स्मार्ट सिटीमध्ये नद्या नाले याचे विषय घेतले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये अजून सुधारणा करता येईल। स्मार्ट सिटीच्या नियोजनाने अनेक प्रकल्प देखील हाताळले जातील व तसेच तेथील नागरिकांनी सुद्धा स्मार्ट सिटी बद्दलचे मत व्यक्त केले। कमीत कमी एनर्जीचा वापर आम्ही करतो, इलेक्ट्रिसिटी असो, डिझेल असो की पेट्रोल असो की आणखी कुठला असो, किंवा प्रॅग्मॅटिक अडॉप्शन ऑफ रिन्युएबल एनर्जी आहे, किंवा आम्ही भरपूर झाडं लावून अख्खी शहर ग्रीन केलंय। बाग चार महिन्याला डिलिमिटेशन झालं, आता पाचव्यांदा होऊ घातलेलं आहे। या दरम्यान आमची जी उत्सवाची आहे ती आणि ह्या रेल्वे स्टेशन परिसराचा जो विकास आहे, उदाहरणार्थ कल्याण रेल्वे स्टेशन हे आता आपण फक्त कॉर्पोरेशनचा विचार करतो, परंतु एखाद्या नागरिकाचं जर जगणं सुसह्य असायला हवं तर त्याच्या महापालिकेबरोबर ज्या इतर नागरिकांना संस्था सर्व्हिसेस देतात, फॉर एक्झाम्पल टेलिफोन आहे, एमएसईडी आहे, पुन्हा पोलीस आहेत महत्वाचे, तर ह्या सगळ्यांचा ह्यात समावेश व्हायलाच पाहिजे। फक्त कॉर्पोरेशनने करून नागरिकांचं जगणं सुसह्य होईल असं नाही, असं माझं ठाम मत आहे। तर त्यामुळे ह्या सगळ्या संस्थांचा पण याच्यात सहभाग असायला पाहिजे। बरं, आता फक्त आपण कॉर्पोरेशन महापालिका किंवा बेसिक मूलभूत सुविधा देतो, परंतु मूलभूत सुविधांबरोबरच या शहरात जे नागरिक आहेत त्यांना मनोरंजनाकरता सुविधा असायला पाहिजे। इकडे लोक आले तर त्यांना पर्यटन सारखी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे। तर असा सगळा विचार करून आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यात मला माहीत नाही की बाबा ह्या इतर संस्थांना पण याच्यात घेतलं की नाही, फॉर एक्झाम्पल पोलीस, एमएसईबी, त्या पण तसं काय करता आलं तर तेही करता आलं पाहिजे। आणि नागरिकांना मी म्हटल्याप्रमाणे सिम्पल फक्त त्याच्या तक्रारीची दखल घेतली गेली पाहिजे, मोकळ्यापणाने चालता यायला पाहिजे। स्मार्ट सिटी विचार म्हणजे या ज्या कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, त्या कार्यक्रमाला उपस्थित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त महोदय आणि सर्व अधिकारी वर्ग, मग अशी जोशी सरांनी सांगताना सांगितलं कन्सेप्ट कसा असेल, कारण पी जी कुलकर्णी आणि मी सध्या हैदराबादला वर्कशॉप लावतो स्मार्ट सिटीच्या, आणि त्यावेळेस केंद्रीय मंत्री व्यंकय्याजी नायडू त्यांनी जवळजवळ एक तासभर भाषण केलं या सर्व विषयावर, आणि सातत्याने हे सांगत गेले की नेहमी एखादा प्लॅन आपण तयार करतो तो आपल्या अधिकारी वर्गाने आपणच करत असतो। पुढील काही दिवसात स्मार्ट सिटीची माहिती देण्यासाठी स्थानिक पातळीवर माहिती देण्याचे कार्यक्रम राबविले जातील। तसेच लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी, कॉलेज विद्यार्थ्यांची मतं घेऊन यात अजून सुधारणा करण्यात येईल। सोशल मीडिया कनेक्ट करून देखील बदल करण्यात येतील। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।